परमेश्वराची स्तुती असो त्याच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव आतापासून सदा सर्व काळपर्यंत असो प्रियानो आजच्या प्रभुवारच्या ऑनलाईन भक्तीमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करीतो परमेश्वराचे उपकार स्मरण करा त्याच्या नावाचा धावा करा राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा त्याचे गुणगान करा त्याची स्तोत्रे गा त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो आपण प्रार्थना करूया पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा तुझे आभार मानतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझे उपकार स्तुती करतो यासाठी की परमेश्वरा तू स्तुतीस पात्र आहेस भयास योग्य आहेस आम्हा प्रत्येकाची काळजी वाहणारा तू स्वर्गीय पिता आहेस खरोखर तुझी दया करुणा प्रीती आम्हा प्रत्येकावर सदैव आहे आणि म्हणूनच या जिवंतांच्या भूमीवर या क्षणापर्यंत आम्हा प्रत्येकाचा सांभाळ तू केलेला आहेस तुझे आभार मानतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ तू केलास प्रत्येकाला सुखी निरोगी असं ठेवलंस आणि पुन्हा एक वार आजचा हा पवित्र वार आम्हा प्रत्येकाच्या जीवनाला तू जोडलास यासाठी की आम्ही प्रत्येकाने आजच्या या, या पवित्र वारी आत्म्याने खरेपणाने तुझी भक्ती तुझी उपासना आणि तुझी आराधना करावी दयागन बाप्पा आजची ही भक्ती तुला समर्पित करतो तुझ्या पवित्र हाती देतो यासाठी की आजच्या भक्तीचा चालक मालक तू हो आणि आजची भक्ती तुझ्या सर्व लेकरांसाठी तू आशीर्वादित कर पुन्हा एक वार तुझे आभार मानत तुझ्या नावाला धन्यवाद देत छोटीशी प्रार्थना प्रभू पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तू आहे मॅन यावेळेला आपण उपासना संगीत गीत नंबर तेहतीस ईश्वराची दया किती हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया गीत नंबर तेहतीस ईश्वराची दया किती तांगती चला गे तर री त्याची प्रीती सिंदुेवी जाग प्रेमे फार टाकी भार टी म भार सर्व कष्टी सर्व दुखी ओ जिया कनती अ कुजाते दिव्य लोकी प्रीती ते, ते, ते वसती देव बोले प्रेमे फार फार माजावरी बार की माजावरी बार देव खरा अन्तकाई लागेना केवडा तोकनवालु मानसाना कलेना देवबोले प्रेशा की मा जावरी ताकी ता भार ती खरी आगाध प्रीती जे तयाच्या अंतरी तो नाही दयास नावरी देव बोले प्रेमे फार टाकी माजावरी भार टाकी माजावरी या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐ कोणी निशलाती मैत्री जोडा पूर्ण दे पार टाकी माजावरी भान टाकी माजावरी भान बापरी टेकताना रान सुक पशुपाशी राहतान क्षवाट तो प देव बोले प्रेमे पार टा की मा जा वरी वा मननासाठीचं जे वचन आहे योहानकृ वर्तमान याचा बारावा अध्याय आणि पंचवीसावं वचन योहान कृषी वर्तमान बारावा अध्याय आणि वचन जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करितो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील वाचलेलं वचन तुम्हासाठी आशीर्वादित करो आपण यावेळेला मध्यस्थीची प्रार्थना करूया सर्वसमर्थ परमेश्वरा तुझे आभार मानतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एक वार लीन आणि नम्र अंतकरणाद्वारे तुझ्या चरणाजवळ येत असता ही मध्यस्थीची प्रार्थना मी तुला सादर करतो दयागन बाप्पा आमच्या या प्रार्थनेकडे तू आपले कानला सर्वात प्रथम प्रार्थना करतो मुंबई रिजनल कॉन्फरन्स आमचे बिशप डॉक्टर अनिल सरवण मॅडम सिल्विया सरवन यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वरा मुंबई धर्म प्रांताचा पदभार सांभाळत असताना तू विशेष त्यांचा सहाय्यकर्ता हो त्यांच्या संगतीत तू हो त्यांची सेवा तू आशीर्वादित कर फलद्रूप कर त्यांच्या कुटुंबाची तू विशेष काळजी वाहा त्या उभयतास उत्तम प्रकारचं आरोग्य तू दे आणि प्रभू परमेश्वरा त्यांची ही सेवा तू पद्रुप कर त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा मुंबई रिजनल कॉन्फरन्सचा एक्झिक्युटिव्ह बोर्ड सर्व पदाधिक दे कार्यांसाठी देखील मी प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वरा या मुंबई रिजनल कॉन्फरन्सचा कारभार पाहत असताना त्यांना देखील तू सहाय्य कर त्यांना देखील ज्ञानाने बुद्धीने परिपूर्ण कर आणि हो दे प्रभू परमेश्वरा त्यांची सेवा तू आशीर्वादित करून फलद्रूप कर प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे आणि प्रभू तुझं गौरव त्याद्वारे तू करून घे कुंतबा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टचे सुप्रिंटेंडेंट रेव्हरेंट संजय चव्हाण त्याचप्रमाणे डी एस मॅडम रेव्हरेंड ख्रिस्तिना चव्हाण त्यांचा मुलगा स्टीव यांच्यासाठी देखील मी विशेष प्रार्थना करतो डी एस साहेबांचं तू विशेष सहाय्य कर डिस्ट्रिक्टचा प्रभू परमेश्वरा पदभार सांभाळत असताना त्यांना तू तु। तुझं ज्ञान बुद्धी चातुर्य दे शक्ती सामर्थ्य बळपुरीव आणि त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा त्यांच्याद्वारे या संपूर्ण डिस्ट्रिक्टचा तू उत्कर्ष घडवून आण त्याचप्रमाणे विशेष प्रार्थना करतो चर्च सेवा करत असताना त्यांची पाळकीय सेवा देखील तू आशीर्वादित कर फलद्रूप कर त्या प्रत्येका संगतीत तू हो त्यांच्या कुटुंबाची तू विशेष काळजी पाहा त्यांना सुखी निरोगी असं ठेव त्यांच्या सर्व गरजांची पूर्तता तुझ्या गौरवी भांडारातून तू पूर्ण कर त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा प्रार्थना करतो देशातील सर्व सेवाभावी संस्थांसाठी प्रत्येक संस्था तू आशीर्वादित कर प्रत्येक संस्थेची सेवा आशीर्वादित कर फलद्रूप कर देशातील सर्व मिशनरी संस्था तुझ्या पवित्र हाती देतो प्रत्येक संस्था तू आशीर्वादित करून या देशाच्या कान्याकोपऱ्यात प्रभू तुझं नाव पोहोचविण्यास तू सहाय्य करता हो त्यांच्या सर्व गरजा तुझ्या गौरवी भांडारातून तू पूर्ण कर सर्व मिशनरी सुवार्थी यांना तुझ्या पवित्र हाती देतो त्या प्रत्येकाच्या कुटुंबाची विशेष काळजी व्हा त्यांच्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण कर आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करतो <coughs> आमचे पंतप्रधान राष्ट्रपती यांना तुझ्या पवित्र हाती देतो त्यांचं देखील तू सहाय्य कर महाराष्ट्रासाठी आम्ही प्रार्थना करतो आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यावर देखील तुझा विपुल आशीर्वाद पाठवू त्यांना देखील ज्ञानाने बुद्धीने परिपूर्ण कर यासाठी जी धर्मनिरपेक्ष भावनेने त्यांनी या राज्याचा राज्यकारभार चालवावा असं तू दैन कृपेने होते त्याचप्रमाणे प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा आमच्या मंडळीसाठी मंडळीमध्ये जे दुःखी कष्टी आहेत अशा प्रत्येकाच्या दुःखाचं कष्टाचं निवारण कर जे आजारी आहेत अशा प्रत्येकाला स्पर्श कर आजारातून बरं कर या मंडळीची तू विशेष काळजी वाहा सर्व आध्यात्मिक गरजांची पूर्तता कर आणि प्रभू परमेश्वरा या मंडळीमध्ये तुझे आत्मय नवसंजीवन तू आण म्हणून देखील विशेष तुझकडे प्रार्थना करतो आजचं येणारं वचन प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर आजच्या वचनांच्या द्वारे प्रत्येकाशी तू बोल यासाठी की प्रभू परमेश्वरा तुझ्या सर्व लेकरांनी या जगिक जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्णत्वास न्यावी आणि प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं गौरव व्हावं असं दैनंदिन रूपेने तू उठवते दयागन बापा प्रार्थना करतो की अद्यापही करोना व्हायरस प्रभू परमेश्वरा आमच्या देशामध्ये आहे आणि ज्याच्याद्वारे प्रभू परमेश्वरा धार्मिक स्थळं ही अद्याप बंद आहेत आपल्या कळकळीची आम्ही विनंती करीतो की हा व्हायरस समूह तू आमच्या देशातून आमच्या राज्यातून आमच्या गावातून तू, तू, गावा तू, तू समूळ नष्ट कर आणि प्रभू परमेश्वरा सर्व धार्मिक स्थळं तू उघडू दे म्हणून मी तुझकडे विशेष प्रार्थना करतो मागण्या आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा तू देव आहेस ही संपूर्ण प्रार्थना धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तू आहे प्रियानवाच्या मननासाठी आपण जो जे वचन वाचलेला आहे योहानकृष वर्तमान याचा बारावा अध्याय आणि पंचवीसावं वचन वचनात वाध्या। वाध्या। आम्हाला सांगण्यात आलेला आहे की जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करीन प्रियांनो या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही आमच्या जीवावर आमच्या जीवितावर आम्ही प्रेम करत असू तर आम्ही त्या आमच्या जीवास मुकणार आहोत परंतु जर आम्ही त्याचा द्वेष करू तर त्या आमच्या जीवाला आम्ही सार्वकालिक जीवनासाठी त्याचं रक्षण आम्ही करणार आहोत मत्तय एक वर्तमान याचा दहावा अध्याय आणि एकोणचाळीसाव्या वचनामध्ये आपण पाहतो की ज्याने आपला जीव राखीला तो त्याला गमावील आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमाविला तो त्याला राखील तर या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू म्हणतो की जो कोणी आपला जीव राखील तो त्याला गमाविल परंतु ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमाविला आहे तो त्याला राखील मग आता या वचनावर चिंतन मनन करत असता हे जगिक जीवन आपण जगत आहोत आणि जगिक जीवन जगत असताना अनेक वेळेला आपण ज्या जगिक गोष्टी आहेत ज्या भौतिक गोष्टी आहेत विशेषतः आमचा जीव आणि आमच्या जीवासंदर्भातल्या ज्या अभिलाषा आहेत की ज्या पूर्ण करण्याकडे आम्ही आमचं सगळं चित्त आमचं लक्ष आम्ही केंद्रित करतो त्या अभिलाषा पूर्ण करण्यासाठी आम्ही वेगवेगळे मार्ग आम्ही अवलंबतो त्या अभिलाषा पूर्ण करण्यासाठी जो काही आम्ही खटाटोप करीतो आणि या सर्व गोष्टी करत असता आम्ही आमच्या प्रभूपासून निश्चितच आम्ही दुरावले जातो आमच्या प्रभूपासून आम्ही दूर जातो प्रभूच्या वचनांपासून आम्ही दूर जातो प्रार्थनेपासून आम्ही दूर जातो कारण का तर या जगिक गोष्टी आणि त्याचबरोबर या भौतिक गोष्टी प्राप्त करण्याकडे आम्ही आमच्या स्वतःला आम्ही झोकून दिलेलं असतं आणि म्हणून या ठिकाणी योहान बारा पंचवीसमध्ये आम्ही पाहतो की जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्या आपल्या जीवाला मुकेल परंतु जर आम्ही त्याचा द्वेष केला तर निश्चितपणे सार्वकालिक जीवनासाठी त्या आमच्या जीवाला राखणार आहोत किंवा त्या जीवाचं रक्षण आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे मत्तैकृष शुभवर्तमान याचा सोळा वाध्याय आणि पंचवीसाव्या वचनामध्ये आपण पाहतो मत्तैकृत शुभवर्तमान सोळा वाध्याय आणि चोवीस ते अठ्ठावीस या शास्त्रभागामध्ये आत्मत्यागाचं आमंत्रण आम्हाला करण्यात आलेलं आहे आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हटलं की मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे प्रियांनो या ठिकाणी प्रभू आम्हाला आमचं आत्मत्याग करण्यासाठी आम्हाला आमंत्रित करत आहे की प्रभू आम्हाला बोलावीत आहे आणि प्रभू आम्हाला आमंत्रित करीत आहे की आम्ही आपल्या स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन त्या प्रभूला आम्ही अनुसरावे त्याचप्रमाणे पंचवीसाव्या वचनामध्ये आम्ही पाहतो कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल तर अशा रीतीने हे तिसरं उदाहरण देखील आम्ही पाहतो की या ठिकाणी देखील प्रभूने आम्हाला तेच सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या जीवाचा त्याग करावा आणि मग सव्वीसाव्या वचनामध्ये आम्ही पाहतो की मनुष्याने सर्व जग मिळविला आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार आणि म्हणून हे जगी जीवन जगत असताना प्रियांनो या वचनाकडे आम्ही अधिक लक्ष देणं गरजेचं आहे कारण या जगिक जीवनामध्ये आम्ही अनेक गोष्टी प्राप्त केल्या अनेक गोष्टी आम्ही मिळविल्या आणि त्या मिळवत असताना जर आम्ही आमच्या आत्म्याचा किंवा आमच्या जीवाचा नाश जर आम्ही करून घेत असू तर या ठिकाणी प्रभू म्हणतो की त्याद्वारे आम्हाला काही एक लाभ होणार नाही मिळणार नाही आणि म्हणून या वचनाप्रमाणे आम्ही आमच्या जीवावर प्रीती न करिता आमच्या ख्रिस्तावर आम्ही प्रीती ही केली पाहिजे आणि मग या जगिक जीवनामध्ये आम्ही आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही खरोखर ख्रिस्ती आहोत का नाही हे आम्ही तपासून पाहिलं पाहिजे आणि हे तपासून पाहण्याची उत्तम कसोटी म्हणजे स्वतःला हा प्रश्न विचारणे माझ्या स्वभावाचा मला वीट येतो का या ठिकाणी हा प्रश्न यासाठी विचारायचा आहे की हे जगिक जीवन जगत असताना ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत ज्या परिस्थितीत आपण आपलं ख्रिस्ती जीवन जगत आहोत त्या ख्रिस्ती जीवनामध्ये खरोखर आमच्या जीवनात आम्हाला समाधान आहे का आमच्या जीवनामध्ये आनंद आहे का आमच्या जीवनामध्ये आरोग्य आहे का आमच्या जीवनामध्ये खरोखर परमेश्वराचा आमच्या प्रभूचा आशीर्वाद हा आहे का आणि मग या गोष्टीचं उत्तर नाही असं असेल तर मग निश्चितपणे आम्ही प्रभूपासून त्याच्या वचनापासून त्याच्या सानिध्यापासून आपण दूर आणि दूर जात आहोत आणि म्हणून आपल्या प्रभूनं आम्हाला म्हटलं की जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल आणि जीवावर प्रीती करणं म्हणजे अहमपणाला खत पाणी घालणं जो आमच्यातला अहमपणा आहे त्या अहमपणाला आम्ही खत पाणी घालणे स्वतःवर प्रेम करणे स्वाभाविक अहिक जीवनावर प्रेम करणे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आम्हाला प्रभूपासून त्याच्या वचनापासून दूर नेणाऱ्या आहेत आणि मग आम्हाला देखील असं म्हणावंसं वाटेल की किती मी कष्टी माणूस नाही का आमच्या जीवनामध्ये जर या गोष्टी असेल तर निश्चितपणे आम्ही या जगिक जीवनामध्ये कष्टी आहोत आणि म्हणून प्रभूला हे देखील म्हणावं लागलं की अहो कष्टी भारा क्रांतजन हो तुम्ही सर्व मजकडे या यासाठी की मी तुम्हाला विसावा देईन पावलाने देखील म्हटलं की किती मी कष्टी माणूस आणि म्हणून प्रियांनो हे जगिक जीवन जगत असताना आम्ही आमच्या जीवावर प्रीती न करिता आम्ही त्या ख्रिस्तावर आम्ही प्रीती करावी त्या ख्रिस्ताला आम्ही अनुसरावं आमचा वधस्तंभ आम्ही उचलून घेऊन त्या ख्रिस्ताच्या मागे आम्ही जावं यासाठी की त्या आमच्या प्रभूची इच्छा या जगीक जीवनामध्ये आम्ही पूर्ण करावी आणि म्हणून जो आपल्या जीवावर प्रीती करितो तो त्याला मुकेल आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करितो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल आणि म्हणून प्रियांनो आम्ही आमच्या जीवाचा द्वेष करावा आमच्यातल्या त्या सर्व अभिलाषांना आम्ही कुचलून टाकावं त्या सर्व सैतानिक युक्त्यांना आम्ही कुचलून टाकावं आमच्यातल्या त्या सर्व वाईट गोष्टी त्या आम्ही कुचलून टाकाव्यात आमचे वाईट विचार आम्ही कुचलून टाकावेत आणि तो नवा मनुष्य आम्ही धारण करावा की जो देवसदृश आहे आणि म्हणून त्या जगिक जीवनामध्ये पुन्हा एकवार आपण प्रभूला आपलं जीवन समर्पित करूया पुन्हा एकवार प्रभूला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करूया यासाठी की आमच्या प्रभूनं आमचं जीवन त्याच्या पवित्र हाती घ्यावं पुन्हा एकवार आपण त्याच्यावर प्रीती करूया पुन्हा एकवार आपण आपला वधस्तंभ उचलून घेऊन त्याला अनुसरूया निश्चितपणे आमचं जीवन या जगातलं जीवन त्याच्याद्वारे आशीर्वादित वाचून राहणार नाही आणि आमचा जीव हा त्या सार्वकालिक जीवनासाठी प्रभू हा निश्चितपणे राखून ठेवल्याशिवाय राहणार नाही देवबाब करू आणि आजचं हे वचन तुम्हाला प्रत्येकासाठी प्रभू आशीर्वादित करो आपण प्रार्थना करूया पवित्र प्रभूजी तुझ्या आभार मानतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की आजची भक्ती आशीर्वादित केलीस आजचं वचन आशीर्वादित करून आजच्या वचनांच्याद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोललास आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी प्रभू परमेश्वरा द्वारे तू मार्गदर्शन केलंस मनापासून तुझे आभार मानतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि या तुझ्या कळपाला तुझ्या पवित्र हाती देतो यासाठी या की आजच्या वचनाप्रमाणे आम्ही आमच्या जीवावर प्रीती न करिता आम्ही तुझवर प्रीती करावी यासाठी की प्रभू परमेश्वरा आम्ही आमचा वधस्तंभ उचलून घेऊन आम्ही तुला अनुसरावं यासाठी या की आमचा जीव हा त्या सार्वकालिक जीवनासाठी तुझ्याद्वारे राखला जावा असं तू दैन कृपेने हो आणि म्हणून तुझ्या सर्व लेकरांचं सा तू सहाय्य कर पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू प्रत्येका असते आणि या जगातलं प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित करून प्रत्येकाच्या जीवनाद्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव तू करून प्रार्थना प्रभू पवित्र पवित्राने गोड नावात केली म्हणून तू आहे आमेन हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राज्य ये जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची बा करा जम्मास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत आ आता आपल्या प्रभू येशू श्री ख्रिस्ताची कृपा देवबापाची प्रीती पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हास आता नेथून पुढे सदा सर्व काळपर्यंत असो आम